Krishna Hare. कर कटावरी देवो निया
श्रवाणी कंठी कस्तुभमणी विराजेता तुळशी हार गळा आ
जी सर्व सुखा कमन माज हे जी सर्व
Ram Krishna Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Jai Jai Ram Krishna Jai Jai Ram झाले ओ साजणे तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा रूप पाहता सुख झाले ओ साजनी रूप रूप पाहता सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल भगवा तो हा माधव भगवा माधव तो हा विठ्ठल भगवा सुकृताची जोडी विठ्ठली आवडी वा विठ्ठल परवा वा माधव परवा परवा वा माधव परवा परवा वा माधव परवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली बहुत सुकृताची जोडी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा हे सर्व सुरता सुखाचे आगर बापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर स्वाहा विठ्ठल परवा स्वाहा माधव परवा स्वाहा माधव परवा स्वाहा माधव परवा परवा तो हा विठ्ठल परवा परवा कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय कधी दास विष्णू
विसंबेना माता बाळा विसंबेना माता बाळा विसंबेना माता बाळा विसंबेना माता बाळा तैसा लळा अनुसरे तो आमर झा
कधी दास दास हे कधी दास विष्णूचे कधी दास
अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा, अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे, विसंबिना माता बाळा तैसा लळा पाळावा, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे, त्रिभुवणी जाची सत्ता तुका रक्षिता झालिया, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे, अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयम्, प्रसन्नं प्रपन्नारतिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। Thank you.
पांडुरंगा करो प्रथम नमान दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मस्तक हे पाया विष्णूची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य राग रसिक जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत तुकोबरा यांचा चार चरणाचा भगवंताची भक्त वत्सलता प्रकट करणारा सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठल 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 प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात की जो आपल्या जीवनामध्ये मन वाणी कायेनं परमात्मा पंढरीनाथाला आपल्या इष्ट देवतेला अनुसरलेला असेल किंवा सर्वस्वी भगवंताची सेवा करणं भगवंताची उपासना आराधना करणं हे ज्यानं आपल्या जीवनाचं ध्येय प्राप्तव्य गंतव्य बनवलेलं आहे असा जो कोणी भगवत भक्त असेल अशा भगवत भक्तांनी आपला देह ठेवल्याबरोबर तो भगवंताच्या स्वरूपाला भगवंताच्या धामाला प्राप्त होतो. अनुसरे तो अमर झाला त्याची जन्म मरणाची एरझार ही संपली जाते. गर्भवासाचं दुःख संकट अशा भगवत भक्ता करता राहत नाही. आणि जोपर्यंत हा भगवत भक्त तुमच्या माझ्यामध्ये जिवंत राहतो तोपर्यंत सर्वतोपरी त्याची काळजी परमात्मा वाहतो. कशा पद्धतीनं वाहतो जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला दृष्टांत दिलाय. पहा ज्या पद्धतीनं एखादी आई असते माय माऊली असते ती आई आणि माय माऊली सर्वतोपरी आपल्या बाळाचं रक्षण करते आपल्या बाळाचा सांभाळ करते त्या पद्धतीनं भगवत भक्ताचा देखील परमात्मा रक्षण करतो त्याचा सांभाळ करतो. सरते शेवटी जगद्गुरु तुकोबरायांचे शब्द आहेत अरे या त्रिभुवनाचा जो कोणी चालक आहे मालक आहे वेदही ज्याचं वर्णन करतो शास्त्रही ज्याचं वर्णन करतात महान महान असे सिद्ध तपस्वी मुनी ध्यानी ज्याचं अखंड ध्यान करतात त्या परमात्म्यानीच जर आपल्या रक्षणाची जबाबदारी घेतली असेल तर मग मनुष्याला जगामध्ये भीती कशाची आहे आणि चिंता कशाची आहे. विडाल अभंगाचा शब्दशः भाव अर्थ मी आपल्या समोर या ठिकाणी सांगितलेला आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगानं दोन शब्दाचा परिहार देणं अगत्य असं आहे. ही नैमित्तिक अशा स्वरूपाची सेवा आहे. आपल्या मौजे वरवंडी गावातील जो काही
ढोले परिवार आहे. या ढोले परिवारातील कैलासवासी स्वर्गीय भीमाबाई जनार्दन ढोले त्यांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्तानं वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्व आप्त इष्ट नातेवाईक स्नेही संबंधी मंडळी महाराज मंडळी गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत आणि या कीर्तन सेवेच्या माध्यमातून एक भावपूर्ण आदरांजली भावपूर्ण श्रद्धांजली आपण सर्वजण मिळून पूज्य मातोश्री कैलासवासी स्वर्गीय भीमाबाईंच्या चरणी समर्पित करतोय. विडाला आणि आपल्या आईंच्या म्हणा किंवा आपल्या आजींच्या स्मृतीप्रित्यर्थ या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नियोजन ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आखीव रेखीव या ठिकाणी केलेलं आहे त्यांचे चिरंजीव श्री बद्रीनाथ जनार्दन ढोले त्यांची मुलगी दगडाबाई कल्याण लिपणे आणि संपूर्ण ढोले परिवार आणि या परिवाराचं भूषण आपल्या गावचं वैभव आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्यांनी आपल्या वक्तृत्वानं गायनानं कलेनं गुणानं अत्यंत कमी वयामध्ये महाराष्ट्रामध्ये आपलं विशेष असं स्थान वारकरी संप्रदायामध्ये निर्माण केलेलं आहे आपणा सर्वांना सुपरिचित असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू सचिनजी महाराज ढोले सचिन आबा आणि आमच्यावर नितांत प्रेम करणारे आदरणीय विकास भाऊ पाटील ज्यांना आपण सोनूदादा म्हणतो. सोनूदादांच्या आणि सचिनाबांच्या आग्रह असतो प्रेम असतो ही सेवा करण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आज या कीर्तन सेवेच्या निमित्तानं आपणही सर्व आप्त इष्ट नातेवाईक स्नेही संबंधी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत निष्ठेनं आणि श्रद्धेनं सेवा करणारी सर्व गुरुबंधू मंडळी महाराज मंडळी या ढोले परिवाराच्या आणि आदरणीय सचिन आबांच्या प्रेमास्तव या ठिकाणी उपस्थित आहे. विडाल त्यात विशेषत्वानं ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या गायनाच्या माध्यमातून कलेच्या माध्यमातून या ठिकाणी वेड लावलेला आहे आणि आपल्या आवाजानं ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवलाय परमश्रद्धे आदरणीय संगीत विशारद भजन सम्राट कैलासजी महाराज पवार पूज्य महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याच पद्धतीनं त्यांना साथ करण्याकरता हरिभक्तीपरायण आदरणीय तुकाराम महाराज राऊत बळीराम महाराज हरिभक्तीपरायण आदरणीय दीपक महाराज आमचे परममित्र हरिभक्तीपरायण आदरणीय गणेश महाराज यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. मृदंगाची सेवा साथ करण्याकरता आपणा सर्वांना सुपरिचित असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगवादक आबांचे परममित्र हरिभक्तीपरायण श्याम महाराज श्रावणी त्याच पद्धतीनं आबांचे आणि आमचे परममित्र हरिभक्तीपरायण आपल्या परिसरातील नवोदित पिढीतील उत्कृष्ट मृदंगवादक विठ्ठलजी महाराज गुंजाळ पूज्य महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे. हरिभक्तीपरायण संजयजी महाराज गायकवाड कृष्णा महाराज विशेषत्वानं या कार्यक्रमाकरता प्रमुख ज्यांची उपस्थिती आहे. प्रसिद्ध उद्योजक प्रल्हाद काका सूर्यवंशी वरवंडी ग्रामस्थ सरपंच मोरेश्वर राठोड आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात आणि सचिन आबांच्या प्रेमास्तो आग्रहास्तो वारकरी संप्रदायातील सेवा करणारी दिग्गज गुणीजन मंडळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि मलाही इथं उभं राहिल्यानंतर संदीपजी प्रश्न पडतो की आबांनी वा विकास दादांनी सोनूदादांनी मला इथं का उभं केलंय. विडाला की ज्यांनी आपल्या गायनानं मृदंग सेवेनं आपल्या कीर्तनानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेला आहे अशी सगळीच दिग्गज महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेष अशी ज्यांची उपस्थिती आहे वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार रामायण असेल भागवत असेल किंवा कीर्तनाची सेवा असेल या माध्यमातून वारकरी संप्रदायाची अत्यंत निष्ठेनं सेवा करणारे आमचे परममित्र ज्येष्ठ गुरुबंधू मार्गदर्शक आदरणीय पूजनीय शिवानंदजी महाराज यांची विशेषत्वानं या कार्यक्रमाकरता उपस्थिती आहे.
हरिभक्ती परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार माझे आळंदीकर गुरुबंधू सहपाठी आदरणीय महेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय सोमनाथजी महाराज कराळी यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. आमचे परममित्र हरिभक्तीपरायण आदरणीय रामेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आपणा सर्वांना सुपरिचित असलेले आणि अत्यंत गोड आवाजाचे आणि तेवढ्याच प्रेमळ स्वभावाचे धनी आदरणीय विठ्ठलजी महाराज गुंजाळ यांची या ठिकाणी विठ्ठलजी महाराज शिंदे यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण अभिषेक महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. पूज्य महाराजांचं नाव गायकवाड महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आबावरती नितांत प्रेम करणारे आमचे परममित्र आपल्या परिसरातील नवोदित पिढीतील उत्कृष्ट कीर्तनकार भागवतकार रामायणाचार्य हरिभक्तीपरायण आदरणीय संदीपजी महाराज खंडागळे पूज्य महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातून आपणही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. ज्या ठिकाणी विशेषत्वानं आदरणीय सचिनाबा असतील किंवा हा परिवार असेल ज्यांचा प्रेमाचा स्नेहाचा संबंध आहे अशी सर्व मंडळी अत्यंत दूरवरून या ठिकाणी आलेली आहेत. मग नांदेड असेल, अंबड असेल, जालना असेल, संभाजीनगर असेल, पैठण असेल, अशी दूरवरून सर्व मंडळी आदरणीय सचिनाबांच्या प्रेमास्तव या ठिकाणी आलेली आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण रामेश्वरजी महाराज भवर पूज्य महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या संकल्पित वेळेमध्ये ही सेवा आपल्याला या ठिकाणी पूज्य मातोश्रींच्या परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करायची आहे. विडा विण्याची सेवा देण्याकरता अत्यंत वेळेवर ज्यांची या ठिकाणी उपस्थिती लागली आदरणीय आमचे परमार्थ स्नेही सूर्यभान पाटील भोसले सोनूदादांचे आजोबा या ठिकाणी विशेषत्वानं आदरणीय विठ्ठल महाराजांचे पूज्य पिताश्री देखील उपस्थित आहेत. आपणा सर्वांना मनपूर्वक वंदन प्रणाम करतो आणि माझ्या कीर्तन सेवेकडे वळतोय. विडाल सुंदर अशी साऊंड सिस्टीमची व्यवस्था आहे, त्याबरोबरच शूटिंगची देखील कीर्तनाची व्यवस्था केलेली आहे. मी काय शूटिंगचा कीर्तनकार नाही तसा. विढाला विढाला काहीतरी या परिवाराची सेवा आमच्याकडे बाकी असेल. या ऋणामधून उतराई होण्याकरता मला या ठिकाणी उभं केलेलं आहे. आज आपणा सर्वांना माहिती आहे की हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र असा दिवस, पवित्र असा सण अक्षय तृतीयेचा दिवस आहे, अक्षय तृतीयेचा सण आहे. आणि अशा या परमपावन पर्व काळावरती पूज्य मातोश्रींचं पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध करण्याचं भाग्य या परिवाराला या ठिकाणी लाभलंय. आणि मी तर असं म्हणेल की निश्चित मातोश्रींनी देखील आपल्या जीवनामध्ये काहीतरी अक्षय पुण्य केलेलं आहे, म्हणून अक्षय तृतीयेच्या पर्व काळावरती आपण त्यांचं पुण्यस्मरण या ठिकाणी साजरं करतोय. विशेषत्वानं आजचा दिवस म्हणजे आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना, आपल्या वाडवडिलांना जीव घालण्याचा दिवस आहे, पिंडदान करण्याचा दिवस आहे, तर्पण करण्याचा दिवस आहे. आणि अशा या पर्व काळावरती हे वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण आपण साजरं करतोय. शास्त्र वर्णन करत आहे की आपल्या वाडवडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ जे कर्म आपण श्रद्धेनं करतो, श्रद्धया हा यत कर्म क्रियते तत् श्राद्धम. विडाला विडाला आणि आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धाही नसेल, भावनाही नसेल, मग पिंडदान करा, तर्पण करा किंवा कितीही मोठा यज्ञ करा. श्रीमद भगवद गीता वर्णन करते श्रद्धा विरहितम यज्ञम तामसं परिचक्षते. आणि अशा पर्व काळावरती पूज्य मातोश्रींचं आपण पुण्यस्मरण या ठिकाणी साजरं करतोय. आदरणीय सचिनाबांनी मला या ठिकाणी सांगितलं, आज माझ्या जीवनामध्ये जो काही परमार्थ आहे, जी काही भगवंताची संप्रदायाची सेवा आहे,
हे सगळं ऋण किंवा हे सगळे उपकार जर कोणाचे असतील तर ते आमच्या पूज्य आजींचे आहे, मातोश्रींचे आहेत. कैलासवासी स्वर्गीय भीमाबाईंनी या कुटुंबाला संस्कार दिलेले आहेत, प्रेम दिलेलं आहे आणि योग्य असे विचार दिलेले आहेत आणि मृत्यूलोकाच्या नियमाप्रमाणे त्यांनी आपली जीवनयात्रा या ठिकाणी संपवलेली आहे. विश्वमावळी ज्ञानोबराय बोलतात, बाबांनो जो जो जीव या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेला आहे त्याच एक ना एक दिवस जाणं हे ठरलेलं आहे. शब्द आहेत न मरणे निर्विवाद जगापडिये. आज वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये माणसा माणसामध्ये आपल्याला वाद पाहायला मिळतो आणि भेद पाहायला मिळतो. अगदी आपल्याकडं म्हण पडलीये घरोघरी कशाच्या चुली आहेत, मातीच्या चुली आहेत. वाद आणि मतभेद प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जगाच्या पाठीवरती मृत्यू मरण नावाची अशी एक गोष्ट आहे की या मृत्यूच्या मरणाच्या बाबतीमध्ये कधी लोक वाद आणि भेद घालताना आपल्याला दिसली का हो? नाही. विडाला विडाला या जगाच्या पाठीवरची अटळ गोष्ट आहे, शाश्वत अशी गोष्ट आहे. आणि पूज्य मातोश्रींनी अत्यंत सहज वयही झालेलं होतं परंतु योग्य असे संस्कार योग्य असे विचार आपल्या कुटुंबाला आपल्या परिवाराला या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे संस्कार हे माणसाला कधीही बाजारामध्ये विकत मिळत नाही, संस्कार आपल्याला दुकानामध्ये विकत मिळत नाही. संस्कार आणि विचार आपल्या आई वडिलांकडून आपल्या पूर्वजांकडून आपल्या वाड वडिलांकडून आपल्याला मिळत असतात. यावत आयुष्य आपल्या जीवनामध्ये पातिव्रत्य धर्माचं त्यांनी पालन केलेलं आहे. आपल्या सनातन परंपरेप्रमाणे त्यांचं जे काही जाणं झालेलं आहे ते आहेव जाणं झालेलं आहे. सौभाग्याचं लेणं घेऊन त्यांनी या मृत्यूलोकाची यात्रा या ठिकाणी संपवलेली आहे. विश्वमाऊली ज्ञानोबराय बोलतात, ज्या माय माऊलीनं ज्या स्त्रीनं आपल्या जीवनामध्ये आयुष्यभर किंवा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पातिव्रत्य धर्माचं पालन केलेलं आहे अशा माय माऊलीनं आपला देह ठेवल्या बरोबर अनायासे आत्महिता भेटे जिगा. ज्ञानोबऱ्यांशी गोड होईत पहा. पतीची आमता अनुसरोणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटे शिगा. अगदी अनायासानं सहज तिचं आत्मकल्याण होतंय, आत्महित होतंय. कोणाचं? आयुष्यभर जिनं आपल्या पातिव्रत्याचं पालन केलेलं आहे किंवा पतीच्या आज्ञेचं पालन केलेलं आहे. विडाल एक अत्यंत छान सुंदर असा श्लोक आपण नेहमी ऐकतो पहा. आदर्श स्त्री किंवा आदर्श पत्नी कोण आहे? या भार्या सा गृहे दक्षा. पुढे शास्त्र वर्णन करतंय, या भार्या सा प्रियं वदा. पुढे शास्त्र सांगतंय, या भार्या सा पती प्राणा आणि या भार्या सा पतिव्रता. विडाल भार्या तीच आहे, पत्नी तीच आहे. कोण आदर्श पत्नी आहे? या भार्या सा गृहे दक्षा. एखाद्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये राहत असताना पतीच्या संबंधानं आपलं काय कर्तव्य आहे, मुलाबाळांच्या संबंधानं आपलं कर्तव्य काय आहे, सासू सासऱ्यांच्या संबंधानं आपलं कर्तव्य काय आहे, या कुटुंबाची परिवाराची सून म्हणून आपण राहतोय तर त्या संबंधानं आपलं कर्तव्य काय आहे, या सगळ्या नियमांचं जे अत्यंत काटेकोरपणानं दक्ष आणि लक्षपूर्वक पालन करते या भार्या सा गृहे दक्षा. शास्त्र पुढे वर्णन करतंय, या भार्या सा प्रियं वदा. भार्या ही प्रियं वदाच असली पाहिजे, म्हणजे मधुर बोलणारी असली पाहिजे. आता मला काही जास्त अनुभव नाही परंतु भार्या पत्नी जर कठोर बोलणारी असेल
तर किती अडचणींना सामोरं जावं लागतं हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आपलं धर्मशास्त्र वर्णन करतंय की आदर्श गृहस्थी जीवनाची संकल्पना सांगत असताना मांडत असताना गोड वर्णन केलंय. पहा, सानंद सदनम सुताश्च सुधिया कांता कांता मृदू भाषिणी विढाल विढाल विठाल. काय जी पत्नी आहे तिचं प्राणाही पेक्षा जास्त प्रेम आपल्या पतीवरती असलं पाहिजे. पातिव्रत्य धर्माचं तिनं पालन केलं पाहिजे. पूज्य मातोश्री स्वर्गीय भीमाबाईंनी आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये पातिव्रत्य धर्माचं पालन केलेलं आहे आणि योग्य संस्कार विचार आपल्या कुटुंबांना मुलाबाळांना नातवंडांना या ठिकाणी दिले. आणि आज आपण पाहतोय अत्यंत निष्ठेनं आदरणीय सचिनाबा वारकरी संप्रदायामध्ये आणि आपल्या परिसरामध्ये ज्ञानोबऱ्यांचे विचार, जगद्गुरु तुकोबऱ्यांचे विचार, या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करत आहेत. आणि एखाद्या कीर्तनकाराकरता हल्लीच्या काळामध्ये ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, मग ते वक्तृत्व असेल, गायन असेल, किंवा त्याची जी काही प्रतिभा आहे, मग बोलण्याच्या माध्यमातून, दिसण्याच्या माध्यमातून, ही सगळीच प्रतिभा आमच्या आदरणीय सचिनाबांना या ठिकाणी भगवंतानी भरभरून प्रसाद रूपाने दिली आहे. पहा विढाल विढाल विठ्ठल. आपण सगळे गुरुबंधू मंडळी आहोत आणि नेहमीच आदरणीय आमचे संदीप महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. नेहमीच या मंडळीच्या सेवेचा किंवा या मंडळीच्या प्रतिभेचा आम्हाला हेवा वाटतोय. विढाल विढाल. तरी या गोष्टी आपल्या पूर्वजांकडून, वाड वडिलांकडून आपल्याला प्राप्त होत असतात. माई बाप हे तसं येत नाही, तसं येत नाही. आपलं धर्मशास्त्र वर्णन करतंय की सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता वंश पुण्येन उदारता आत्मपुण्येन सौभाग्यता. एखादी सात्विक संतती एखाद्या कुटुंबामध्ये जन्माला येण्याकरता किंवा आली असेल, अत्यंत सदाचार संपन्न परमार्थ करणारी भगवंताची सेवा करणारी संतती एखाद्या कुटुंबामध्ये जर जन्माला आली तर समजायचं ही त्याच्या आईची पुण्य आहे. सुशीलो मातृपुण्येन. आणि एखाद्या कुटुंबामध्ये अत्यंत व्यवहार दक्ष, व्यवहार चतुर, थोरा मोठ्यांचा आदर करणारी, सन्मान करणारी संतती जर जन्माला आली तर समजायचं हे त्याच्या बापाचं पुण्य आहे. वंश पुण्य, पितृपुण्येन चतुरता. आणि एखाद्या कुटुंबामध्ये उदार अंतकरणानं दान धर्म करणारी, सत्कर्म करणारी संतती जर जन्माला आली तर शास्त्र वर्णन करतंय वंश पुण्येन उदारता. आणि स्वतःच्या पुण्याईनं माणूस भाग्यवान म्हणून जन्माला येतो. विढाल विढाल. भाग्यवान माणसाचे निकष आपल्याकडं वेगवेगळे असतील किंवा वेगवेगळे निकष आपण लावतो, परंतु जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या दृष्टीनं भाग्यवान माणूस तोच आहे की ज्याच्या जीवनामध्ये परमात्मा पंढरीनाथाची उपासना आहे, किंवा जो सर्व भावानं भगवंताला काय गेलेला आहे, शरण गेलेला आहे. भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया. ज्यानं आपल्या जीवनामध्ये परमात्मा पंढरीनाथाची शरणागती सेवा केलेली आहे किंवा जो करतोय
तोच खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे, पुण्यवान आहे. विढाल विढाल आणि अशी भाग्यवान पुण्यवान संतती या कुटुंबामध्ये परिवारामध्ये आदरणीय सचिनाबांच्या रूपानं या ठिकाणी आलेली आहे. आणि अत्यंत निष्ठेनं जेवढं चांगलं कीर्तन आहे, जेवढं चांगलं प्रवचन आहे, जेवढी चांगली कला आहे, जेवढा चांगला गुण आहे, तेवढाच प्रेमळ त्यांचा स्वभाव आहे. विढाल विढाल. आपण पाहतो कलाकार ही मंडळी पाहतो, गुणवान ही मंडळी पाहतो आणि धनवान ही मंडळी पाहतो. आपल्या कलेला गुणाला ज्ञानाला आणि धनाला मोठेपणा जर कशामुळे मिळत असेल तर तो आपल्या व्यवहारामुळे आणि आपल्या स्वभावामुळे मिळतो. आज संप्रदायामध्ये अशी काही मंडळी आहे, खूप ज्ञान आहे, खूप विद्वत्ता आहे, खूप कला आहे, खूप गुण आहे, परंतु त्या कलेला गुणाला ज्ञानाला धनाला साजेसा स्वभाव जर तुमच्याकडं नसेल तर अशी कला असा गुण असं ज्ञान असं धन आपल्याला स्वतःला एक दिवस रडवल्याशिवाय राहत नाही. बुवा विडाल विडाल. माणूस मोठा कशानं होतो, एक श्लोक नेहमी सांगितला जातो, जन्मना जायते क्षुद्र संस्कारात द्विज उच्चते. विडाल विडाल. तुमच्या जीवनामध्ये तुमचे संस्कार महत्वाचे, विचार महत्वाचे, तुमच्या जीवनामध्ये तुमचा दैनंदिन व्यवहार महत्वाचा आहे, तुमचं जगणं कसं आहे, तुमचं वागणं कसं आहे, या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि एखाद्या मुलाच्या जीवनामध्ये आईच्या संस्काराचा आणि आईच्या विचाराचा 100% परिणाम हा आपल्याला दिसून येतो. पहा, मी रामायणातला गोड प्रसंग तुम्हाला सांगतो. आदरणीय शास्त्रीजी या ठिकाणी बसलेले आहेत. राजा दशरथाला संतती नाहीये. कुलगुरु वशिष्ठांच्या आज्ञेवरून राजा दशरथ पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करतो. विभांडक ऋषीचा मुलगा शृंगी, या शृंगीच्या हातून पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला जातो. यज्ञ नारायण प्रगट होतात आणि जो प्रसाद दिला जाईल तो प्रसाद आपल्या तीनही राण्यांना खाण्याकरता द्यायचा, ग्रहण करण्याकरता द्यायचा. राजा, तुझ्या तीनही पत्न्या गर्भवती राहतील, तुला संतती प्राप्त होईल, फक्त पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ कर. यज्ञ सफल झाला. यज्ञ नारायणाने जो काही प्रसाद दिला तो प्रसाद सेवन करून राजा दशरथाच्या तीनही पत्न्या क्रमशः कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी माता या तीनही गर्भवती राहिलेल्या आहेत, गर्भवती राहिलेल्या आहेत. आणि आपल्याकडे एक 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे. कोणता? डोहाळे विचारण्याचा. दुर्दैव तुमचं आमचं तो तुम्ही आम्ही फक्त खाण्यापिण्यापुरता शिल्लक ठेवला आहे. विडाल विडाल. इथं सगळे मंडळी बसलेले हात पहा, मला एक शब्द सांगा की डोहाळे जेवणाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? विडाल विडाल. चला जाऊ द्या, तो आपल्या कीर्तनाचा मुद्दा नाही, विषय नाही. राजा दशरथाच्या तीनही पत्न्या गर्भवती आहे. राजा दशरथ डोहाळे विचारण्याकरता गेला. सगळ्यात अगोदर कैकेयी ही आवडती होती. कैकेयीच्या सदनामध्ये गेलाय, महलामध्ये गेलेलाय, यथासांग हार पुष्प प्रसाद नैवेद्य समर्पित केला आणि राजा दशरथाने विनम्र भावनेनं त्या कैकेयी मातेला आपले डोहाळे विचारले. डोहाळे विचारले तर त्या कैकेयी मातेनं आपल्या अंतकरणातली भावना, आपले डोहाळे राजा दशरथाला सांगितलेत. पहा, नामदेवरायाने गोड वर्णन केलंय. ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगंतरा, नये समाचार त्याचा माझ्या राजा. अरे, जो कोणी ज्येष्ठ पुत्र जन्माला येईल ना, या ज्येष्ठ पुत्राला दुरी दिगंतरा वनामध्ये जंगलामध्ये पाठवायचं आणि नये समाचार त्याचा माझा, त्याची वार्ता देखील आपल्यापर्यंत यायला नको. राजा दशरथ दुःखी झाला, खिन्न झाला. अरे, काय भावना आहे, हिची काय इच्छा आहे? मुद्दा एवढाच आहे, हे जे काही डोहाळे होते किंवा हे जे काही कैकेयीचं बोलणं होतं, ही कैकेयी बोलत नव्हती तर कैकेयीच्या पोटातला गर्भ बोलत होता. विढाल विढाल. थोडस वाईट वाटलं. सुमित्रेच्या सदनामध्ये महलामध्ये गेला, यथासांग पूजा हार पुष्प समर्पित केले
आणि सुमित्रेची प्रसन्नता पाहून राजा दशरथानं सुमित्रेला आपले डोहाळे विचारले, तर त्या सुमित्रेनं अत्यंत विनम्र भावनेनं राजा दशरथाला आपले डोहाळे सांगितले, प्राणनाथा ऐसे वाट तसे जीवा, वडिलाची सेवा अहर्निशी. हे प्राणनाथा राजा दशरथा, मला असं वाटतंय की जो कोणी वडील भाऊ असेल या वडील भावाची आ जन्म सेवा करावी. आणि इतिहास पुराण ग्रंथ रामायण आपल्याला सांगतं, त्या सुमित्रेच्या पोटी आज जन्माला आलेले लक्ष्मणजी, लक्ष्मणानं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कुणाची सेवा केली हो? नाथ बाबा गोड वर्णन करतात पहा. हो लक्ष्मणानं सेवा केली रामचंद्राची, चौदा वर्ष तहान भूक नाही तयासी, श्रीराम जय राम जय जय राम, आरती ओ वाळू सुंदर मेघशा, श्रीराम जय राम जय जय राम, आरती ओ वाळू सुंदर मेघशा. हे लक्ष्मणार, हे लक्ष्मणान सेवा केली रामचंद्राची, तहान भूक नाही तयाची, श्रीराम जय राम जय जय राम, आरती हो वाळो सुंदर मेघशा. हो श्रीराम जय राम जय जय राम, आरती हो वाळो सुंदर मेघशा. आता मी काय तुमच्या एवढा तज्ज्ञ माणूस नाही बरं का, मला दोन तास अर्धा तास एक तास ऍडजस्ट करून घेण्याची जबाबदारी तुमची आहे सगळ्यांची. विडाला तुम्ही संप्रदायातली दिग्गज मंडळी आहात, मोठी मंडळी आहात, मी फक्त प्रयत्नवादी माणूस आहे. विडाला विडाला आणि असं आहे बा, कुछ किए बिना किसी की, कुछ किए बिना किसी की जय जय कार नहीं होती, लेकिन कोशिश करने वालों की कभी हार भी नहीं होती. एक हिंदी कहावत है पहा, हिंदी मन है, मंजिल मिले न मिले ये तो मुकद्दर की बात है, मंजिल मिले न मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये सबसे गलत बात है. विडाला इथं तसं मोठेपण माणसाला प्राप्त होत नाही पा. स्वर बंद पडलाय का? चार्जिंग संपली का? हे एक तर शास्त्र असं आहे, याच्यातलं एकतर काहीच कळायला नको, काहीच न कळलेलं अत्यंत चांगलं, आणि जर तुम्हाला कळत असेल तर ते मिळालंही पाहिजे. विढाला विढाला माझा मोबाईल घ्या. त्या सुमित्रा मातेनं आपले डोहाळे सांगितले, राजा प्राणनाथा ऐसे वाट तसे जीवा, वडिलाची सेवा हरणीशी. राजा अरे जो कोणी वडील भाऊ जन्माला येईल ना त्याची शेवटपर्यंत सेवा करावी ही माझ्या अंतकरणातली भावना आहे. आणि इतिहास पुराण ग्रंथ रामायण आपल्याला सांगतं, लक्ष्मणानं सेवा केली रामचंद्राची, चौदा वर्ष तहान भूक नाही तयासी. थोडस बरं वाटलं राजा दशरथाला, कौसल्या मातेच्या सदनामध्ये गेलेला आहे आणि कौसल्या माता ही भाव विभूर झालेली आहे, देहावरती नाहीये, देहावरती नाहीये, परंतु तरी देखील राजा दशरथानं त्या कौसल्या मातेला आपले डोहाळे विचारले आणि अत्यंत आवेशामध्ये येऊन त्या कौसल्या मातेनं आपले डोहाळे राम
गणेश महाराज जय हो। त्या कौशल्या माणूस कधी मोठा खेळाडू होत नसतो, त्याचा ऑन स्टेज परफॉर्मन्स काय असतो तो परफॉर्मन्स त्या माणसाला मोठं करत असतो। विडाल कोणाच्या तरी पुढाकारामुळं किंवा कोणाचा तरी हात पाठीवर डोक्यावर असला म्हणून माणसाची एखाद्या मोठ्या संघामध्ये निवड होते। एखाद्या मोठ्या संघामध्ये निवड होऊन देखील जर आपल्याला चांगला परफॉर्मन्स कामगिरी करता आली नाही तर तुम्ही कितीही मोठ्या संघामध्ये आहात तुमच्या नावावर काय मारली जाते, काठ मारली जाते। संघ तुमचा कितीही लहान असू द्या, आयपीएल पाहणारी तुम्ही सगळी मंडळी, संघ तुमचा कितीही लहान असू द्या, जर तुमची कामगिरी चांगली असेल तर वर जाण्याकरता वेळच लागत नाही बुवा। विडाल विडाल ही सगळी मंडळी आपल्या कर्तृत्वानं आपल्या कामगिरीनं मोठी झालेली मंडळी आहेत। विडाल विडाल कौशल्या मातेनं आपले डोहाळे सांगितले, आणि रे धनुष्य मारीन रावणा लंका विभीषणा देईन मी। कौशल्या माता बोलत नव्हती तर त्या कौशल्येच्या पोटातला गर्भ बोलत होता। मला मुद्दा एवढा सांगायचा, आपल्या मुलाबाळावरती 100% आपल्या आईच्या संस्काराचा आणि विचाराचा काय राहतो, प्रभाव राहतो, परिणाम राहतो। विडाल पूज्य डोंगरे महाराजांचे वाक्य आहे, ज्याला देवाची कृपा आपल्यावर व्हावी असं वाटत असेल त्या माणसाच्या जीवनामध्ये पंचशुद्धी असल्या पाहिजे, पंचशुद्धी असल्या पाहिजे। कधीतरी ऐकून पहा, आपण सगळेच महाराज मंडळी आहोत, एक परतत्वाला स्पर्श झालेली प्रासादिक वाणी काय असते? विडाल विडाल त्यांच्या एवढ्या जुन्या क्लिप आहेत, ऑडिओ क्लिप आहेत, परंतु त्या वाणीमध्ये काय शक्ती असेल, त्या वाणीमध्ये काय सामर्थ्य असेल, कधी कधी ते शब्द ऐकताना आपल्याला कळतही नाही ते काय बोलतात, परंतु त्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे की माणूस कसाही असू द्या त्याला एकाग्र करून ठेवण्याची ताकद आहे। वा विडाल पूज्य डोंगरे महाराजांचे वाक्य, ज्यालाही देवाची कृपा आपल्यावर व्हावी वाटत असेल त्याच्या जीवनामध्ये मातृशुद्धी असली पाहिजे, त्याच्या जीवनात पितृशुद्धी असली पाहिजे, त्याच्या जीवनात आहार शुद्धी असली पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये द्रव्य शुद्धी असली पाहिजे, आणि पाचवी सगळ्यात शेवटची त्याच्या जीवनामध्ये आत्मशुद्धी असली पाहिजे। विडाल प्रत्येकाच्या जीवनामध्ये मातृशुद्धी गरजेची आहे, मातृशुद्धी गरजेची आहे। आज या जगामध्ये जी जी काही महान मंडळी झालेली आहेत, मोठी मंडळी झालेली आहेत, ती केवळ आणि केवळ मातृशुद्धीमुळे। विडाल विडाल बाकीच्या गोष्टी किंवा बाकीची नावं सोडून द्या, विश्वमावली ज्ञानोबरायांसारखं पवित्र जीवन आपल्या पोटी जन्माला येण्याकरता ज्ञानोबरायांच्या आईनं मातोश्रींनी सुवर्ण पिंपळाला किती प्रदक्षिणा घातल्या हो, 125,000 प्रदक्षिणा घातल्या, मातृशुद्धी होती म्हणून ज्ञानोबरायांसारखं पवित्र जीवन त्यांच्या पोटी जन्माला आलंय। विडाल आपण नेहमी ऐकतो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, मी नेहमी सांगत असतो की आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संस्कार आणि सद्विचार जर जिवंत असतील निर्विवाद हे उपकार वारकरी संत महात्म्यांचे आहेत, आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर धर्म जिवंत असेल निर्विवाद हे उपकार छत्रपती शिवाजी महाराज यांचे आहेत, धर्मवीर संभाजी महाराज यांचे आहेत, महाराणा प्रताप यांचे आहेत। समर्थ रामदास स्वामी वर्णन करतात, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे। विडाल विडाल छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जीवन घडलं कशामुळं, मातृशुद्धीमुळं, मातृशुद्धीमुळं। आपल्याला इतिहास माहितीये, छत्रपती शिवाजी महाराजांना कोण प्रसन्न होती, कोण प्रसन्न होती, भगवती प्रसन्न होती, भवाडी माता प्रसन्न होती, देवी प्रसन्न होती। देवी का प्रसन्न होती, मायबाप
घरातली आई प्रसन्न होती म्हणून मंदिरातली देवी प्रसन्न होती. विडाला स्वामी विवेकानंदासारखं जीवन आहे. कशामुळे घडलं असेल तर मातृशुद्धीनं घडलेलं आहे. मातृशुद्धी जशी मातृशुद्धी गरजेची आहे त्या पद्धतीनं पितृशुद्धी देखील गरजेची आहे. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, तू का म्हणे जाचा पिता नाही शुद्ध, तू का म्हणे जाचा पिता नाही शुद्ध, तू का म्हणे जाचा पिता नाही शुद्ध, तू का म्हणे जाचा पिता नाही शुद्ध. तयाशी पिता नाही शुद्ध तयासी गोविंद अंतरला. आणखीन एका प्रमाणामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी पित्याची व्याख्या केली. पहा, पिता कोणाला म्हणायचं? जो आपल्या मुलाबाळांच्या हिताचा विचार करतो. आपुली कुरबानी बाळबाळी, आपुली कुरबानी बाळबाळी, करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी करोणिया. तुका म्हणे पिता वरी बाळाच्याही हिता. जो मुला बाळांच्या हिताचा विचार करतो त्याला पिता म्हणतात. पूज्य जगन्नाथांना सांगायचे, जो रात्रंदिवस पिता राहतो, माझ्या पोटाकडे पहा, शब्दाकडे नका पहा, जो रात्रंदिवस काय राहतो? पिता राहतो. अरे पत्नीच्या संबंधानं, आईच्या, वडिलाच्या, मुलाबाळांच्या संबंधानं आपलं काय कर्तव्य आहे या कर्तव्याची ज्याला जाणच नसते त्याला पिता कसं म्हणायचं? बुवा विडाला विठ्ठल विठ्ठल. पिता काय असतो? ज्ञानोबराय बोलतात, पुत्राचे अपराध जरी झाले अगाध. आपल्या जन्मदात्या मुलाबाळांना कितीही अपराध करू द्या, कितीही चुका करू द्या, त्याला पोटात घालणारा पिता आहे. मुद्दा एवढाच आहे, आपल्याकडं मातृशुद्धी असली पाहिजे, पितृशुद्धी असली पाहिजे. आणि जर मातृशुद्धी असेल, जर पितृशुद्धी असेल, तर त्याचा परिणाम काय होतो? शुद्ध बीजा पोटी.
पोटी फळे रसाळ गोमटी जन्मदाते मायबाप जर आचार विचार संपन्न असतील तर त्यांच्या पोटी जन्माला येणारी संतती देखील आचार विचार संपन्नच राहते. आणि जन्मदाते मायबाप जर आचारामध्ये विचारामध्ये भ्रष्ट असतील तर त्यांच्या पोटी जन्माला येणारी संतती देखील आचार विचार भ्रष्ट राहते. जसं बीज राहत तशी फळ निर्माण होतात. विडाला कीर्तनकार मंडळी विनोदाना दृष्टांत सांगत असतात. इथं खूप कीर्तनकार बसतात परंतु तरी देखील आपल्यापेक्षा यांची संख्या जास्त आहेत. जन्मदाते मायबाप जर आचार विचार भ्रष्ट असतील तर त्याचा परिणाम काय होतो पहा. एक अट्टल दरोडेखोर होता. कोण होता? अट्टल दरोडेखोर. रात्रंदिवस चोऱ्या माऱ्या करायचा, दरोडे टाकायचा. परंतु या अट्टल दरोडेखोराला देखील लग्न करण्याची काय झाली? इच्छा झाली, इच्छा झाली. आता मला सांगा, जो माणूस रात्रंदिवस चोऱ्या माऱ्या करतोय किंवा दरोडे टाकतोय त्याच्याशी कोण सुज्ञ मुलगी लग्न करणार? परंतु असं आहे बुवा, भाग्य जर जोरावर असेल तर जुळून येण्याकरता वेळ लागत नाही. जुळून येण्याकरता वेळ लागत नाही. त्याचं नशीब जोरावरती होतं. एक मुलगी स्वतःहून त्याच्याशी लग्न करण्याकरता तयार झाली. बघा किती विशेष आहे. दोघांमध्ये फरक एवढाच होता, हा अट्टल दरोडेखोर होता तर ती पाकिटमार होती. कोण होती? पाकिटमार होती. लग्न जमायला काही अडचण आहे का हो? काही अडचण नाही. लग्न जमलं योगायोगानं बोहल्यावर चढले. आपल्याला एक श्लोक माहितीये, समान शीलेशु व्यसनेशु सख्यम. शील आणि व्यसन समान असेल तर मैत्री होण्याकरता वेळ लागत नाही. विडाला अहो, दोन वेगवेगळ्या गावची माणसं लग्नाच्या निमित्तानं एखाद्या मंगल कार्यालयामध्ये एखाद्या गावामध्ये एकत्र आली. फक्त एकमेकाला एकमेकाच्या काय आला? तोंडाचा वास आला. व काय आला? वास आला. मला सांगा, मैत्री व्हायला वेळ लागते का? फक्त वासावर देखील काय होते? मैत्री होते. तंबाखूच्या चुन्या करता अर्धा अर्धा किलोमीटरचा प्रवास करणारी आपल्याकडे माणसं आहेत. विडाला विडाला. पूज्य जगन्नाथांना सांगायचे, तंबाखूवर एवढा माणूस का प्रेम करतो? का प्रेम करतो? बरं, तंबाखू खाणारा माणूस तंबाखू खाई नका. त्या तंबाखूला खात असताना किंवा त्या तंबाखूला चोळून झाल्यानंतर तो माणूस त्या तंबाखूकडे पाहून थप थप थापा का मारतो? अण्णाचे शब्द आहेत बरं का. थप थप थापा का मारतो याचं मला नवल वाटतंय. अण्णा सांगायचे, त्या तंबाखूकडे पाहून तो माणूस म्हणत असावा, हे बघ तंबाखू, त्यांची मार्मिक भाषा, हे बघ तंबाखू, तुझ्या पायी माझ्या संसाराचं वाटोळं झालं तरी चालेल, माझ्या शरीराची राख रांगोळी झाली तरी चालेल, परंतु मेलो तरी तुला सोडणार नाही, हे घे तीनदा वचन. असं तीनदा वचन देऊन खाणाऱ्या माणसानं तंबाखू सोडावी याची वाट एखाद्या बुवानं किती दिवस पाहावी? ओ विठाला विठाला. एवढाच आहे, समान शीलेशु व्यसनेशु सख्यम. लग्न जमलं बोहल्यावर चढले. योगायोगानं त्यांच्या पोटी एक संतती देखील जन्माला आली. प्रसंग असा घडला, त्या बाईचं प्रसूती कार्य ज्या दवाखान्यामध्ये पार पडलं ना, काल्पनिक आहे सगळं, सगळं काल्पनिक आहे. त्या बाईचं प्रसूती कार्य ज्या दवाखान्यामध्ये पार पडलं त्या ठिकाणी त्या मेन डॉक्टरीन बाईच्या बोटातली अंगठी चोरीला गेली. आता तुमचा सगळा चित्रपट डोळ्यासमोर उभा राहिला. अंगठी चोरीला गेली, त्याच्या सहकारी जेवढ्या नर्स होत्या संपूर्ण दवाखान्यात अंगठी शोधली, अंगठी काही सापडली नाही. सांगितलं, मॅडम चार दिवसापासून आम्ही तुमची अंगठी शोधतोय, आम्हाला पक्का संशय आहे हा मुलगा जन्माला आलाय ना, तर जन्माला आल्यापासून त्यानं आपली अशी मूठ आवळून धरलेली आहे. 100% तुमची अंगठी त्याच्या मुठीमध्ये असली पाहिजे. आणि खरोखर त्या प्रसंगाची शहानिशा करण्याकरता त्यांची सगळी टीम तिथं गेली आणि सर्वांच्या समोर त्याची काय उघडल्या गेली? हो, मूठ उघडल्या गेली. त्या बेट्यानं जन्माला आल्याबरोबर आपल्या धंद्याला सुरुवात केली. आता मला सांगा, ज्याचा बाप अट्टल दरोडेखोर आहे, ज्याची आई पाकिटमार आहे, त्यांच्या पोटी काय छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील का? महाराणा प्रताप जन्माला येतील का? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्माला येतील का? अरे जसं बीज असेल तशीच फळं निर्माण होतात. विडाला विडाला.
वाटत असेल आपल्याला आपल्या पोटी अत्यंत सदाचार संपन्न संतती जन्माला यावी, तर आपण स्वतः आचार विचार संपन्न राहा. मातृशुद्धी गरजेची आहे, पितृशुद्धी गरजेची आहे, आहार शुद्धी देखील मनुष्याच्या जीवनामध्ये गरजेची आहे. आहार किती महत्वाचा आहे, शास्त्र वर्णन करतंय, आहार शुद्ध सत्वशुद्धी. सत्वशुद्धी ध्रुवा स्मृती ज्ञानोबराय बोलतात, जेवी जैसा घेपे आहारू धातू तैसा चिपोखे अंतरू. जसा आहार आपण सेवन करतो त्या पद्धतीनं रक्त मांस आणि हाडं निर्माण होतात. मातृशुद्धी पितृशुद्धी आहार शुद्धी त्याच पद्धतीनं द्रव्य शुद्धी आपल्या जीवनामध्ये गरजेची आहे. जगद्गुरु तुकोबराय बोलतात, अरे जे काही द्रव्य आपल्याला मिळवायचंय, जे काही द्रव्य आपल्याला कमवायचंय प्राप्त करायचंय, ते करत असताना कसं केलं पाहिजे. ते न्याय मार्गाचं असावं, योग्य मार्गाचं असावं. शास्त्र वर्णन करतंय, अन्यायोपार्जितं धनं दशवर्षाणि तिष्ठति प्राप्ते च एकादशे समूलं विनश्यति. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पैसा धन प्रत्येका करता गरजेचं आहे, फक्त तो न्याय मार्गाचा असावा, योग्य मार्गाचा असावा. पूज्य पाटील महाराजांचे शब्द आहे पहा, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरी पैशाचा खळखळाट असावा, फक्त त्याच्या पाठीमागं कुणाचा काय नसावा, तळतळाट नसावा. विडाला विडाला. मातृशुद्धी पितृशुद्धी आहार शुद्धी द्रव्य शुद्धी गरजेची आहे. त्याच पद्धतीनं प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्यालाही वाटतं आपल्या जीवनामध्ये आपल्याला भगवत साक्षात्कार व्हावा, त्याच्या जीवनामध्ये आत्मशुद्धी महत्वाची आहे. आणि ही आत्मशुद्धी जर कशा न प्राप्त होते तर भगवंताच्या भक्तीनं देवाच्या नामस्मरणानं. विढाल विढाल करतात, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरी परंपरा त्याची कुळशुद्ध. आत्मशुद्धी प्राप्त करून देणार भगवंताचं नाम आहे. नवे नवे ज्ञानोबराय सांगतात, या दुस्तर अशा संसार सागरातून
आमची जीवन नौका जर पहिलं तीराला गेली असेल तर याचं कारण फक्त देवाचं नाव आहे. विठाला विठाला नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी सजोनिया संसारी तारू जाहलो. या संसार सागरातून आमची जीवन नौका पहिलं तीराला गेली असेल याच कारण म्हणजे भगवंताचं नाम आहे, भक्ती आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात जो मन वाणी आणि कायन भगवंताला वा भगवंताच्या भक्तीला अनुसरलेला आहे असा जो कोणी भगवत भक्त असेल तो अमर होतो. आणि संसार प्रपंचाविषयीच ममत्व तादात्म्य किंवा संसार प्रपंचाची जी काही जन्म मरणाची इरधार आहे ती त्याच्या करता संपली जाते अभंगाचं प्रथम. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा जो मन वाणी कायन परमात्मा पंढरीनाथाला अनुसरलेला आहे. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा. अनुसरण म्हणजे काय आहे? ज्ञानोबरांनी ही संकल्पना स्पष्ट केली. पहा ज्ञानोबर गोड वर्णन करतात. मने वाचा करणी जयाचे भजने देवाची वाहणी ते शरीर जाती क्षणी देवजी जाहले एरतनो मनो प्राणी जे अनुसरले गा माझिया वाहणी ते देहाचा निर्वाणी मीची होती. ज्ञानोबराय बोलतात एर तनु मनु प्राणी जे अनुसरले गा माझिया वाहणी
ते देहाच्या निर्वाणी मीची होती. मन वाणी कायन जो परमात्मा पंढरीनाथाला अनुसरलेला आहे अशा व्यक्तीनं देह ठेवल्याबरोबर तो परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त होतो. विठ्ठल 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 भगवत स्वरूपाला कसा प्राप्त होतो जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी आपल्याला दृष्टांत दिले. पहा ज्ञानोबाराय बोलतात ज्या पद्धतीनं मीठ राहतं मीठ मला सांगा मीठ पाण्यामध्ये टाकल्यानंतर किती दिवसांनी घंट्यानी तासांनी काय होतं पाणीरूप होतं. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात ज्या क्षणाला त्या मिठाचा आणि पाण्याचा स्पर्श होतो किंवा त्याची भेट होते त्या क्षणापासून त्याच्या विरघळण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते आणि आपल्या डोळ्यात देखत ते मीठ काय होऊन जातं. निराळे लवण मिळविता जडे. ज्ञानोबराय बोलतात का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी होयची ना माघारी परती जायची. तुका म्हणे लवण कळी पडता जळी ते होय. ज्या क्षणाला ते मीठ पाण्यामध्ये पडतं त्याच्या विरघळण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते आणि तुमच्या माझ्या डोळ्या देखत मीठ पाणी रूप होऊन जातं त्या मिठाचं अस्तित्व आपल्याला परत दाखवता येत नाही. त्या पद्धतीनं ज्यानं आयुष्यभर परमार्थ केला वा देवाची सेवा केली आहे अशा व्यक्तीनं आपला देह ठेवल्याबरोबर तो परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त होतो अमर होतो. विठ्ठल विठ्ठल आणि ज्यांचं पुण्यस्मरण आपण साजरं करतो या ढोले परिवारातील कैलासवासी स्वर्गीय भामाबाईंनी आपल्या आयुष्यामध्ये परमार्थ केलेला आहे भगवंताची सेवा केलेली आळंदी पंढरीची वारी असेल पंढरीची वारी असेल दानधर्म असेल सत्कर्म असेल सेवा असेल या सगळ्याच क्रिया त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत निष्ठेनं आणि श्रद्धेनं त्यांनी केल्या आहे. एक निष्ठावान असं या परिवारातील परमार्थिक जीवन होतं. विठ्ठल विठ्ठल अनुसरे तो अमर झाला अंतराला संसारा. संसारा शब्दाचे अर्थ अनेक आहेत आपल्याकरता योग्य अर्थ पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. इह संसारे हा संसार या संसाराची निवृत्ती होते आणि या संसाराची निवृत्ती झाल्यानंतर भगवत भक्ताला कधीही गर्भवासाचं दुःख गर्भवासाचं संकट हे पाहावं लागत नाही. अभंगा
देखती गर्भवास कधी दास विष्णूचे विष्णुदासांकरता गर्भवासाचं दुःख गर्भवासाचं संकट राहत नाही. आपण सर्व जाणती मंडळी आहात, ज्ञाती मंडळी आहात. विष्णू सहस्रनामातला एक गोड श्लोक आहे पहा. न वासुदेव भक्तानां अशुभं विद्यते क्वचित जन्म मृत्यु जरा व्याधी भयं नैव उपजायते. अरे जो वासुदेवाचा भक्त आहे किंवा वासुदेवाची भक्ती करण्याकरता ज्यानं आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलंय त्याला जन्म नाही, जरा नाही, व्याधी नाही, कशाचंच दुःख राहत नाही. जगद्गुरु तुकोबारायची ठणकावून भाषा आहे देवाला. आम्हा भय चिंता नाही धाक धाक जन्म मरण काही एक झाला इहलोकी परलोक आले सकळी वैकुंठ. भीती आणि चिंता कोणाच्या जीवनामध्ये राहते बुवा? मुद्दा एवढाच आहे, ज्याचं जगणं चुकीचं आहे, ज्याचं वागणं चुकीचं आहे, त्या माणसाच्या जीवनामध्ये मरेपर्यंत भीती आणि मरेपर्यंत चिंता आहे. जर तुमचं जगणं चांगलं असेल, जर तुमचं वागणं चांगलं असेल, आचार चांगला असेल, विचार चांगला असेल, तुमचं चरित्र चारित्र जर चांगलं असेल, तर माणसं देवाला देखील ठणकावून सांगतात कर नाही त्याला डर कशाला व्हा. जगणं वागणं जर तुमचं चांगलं असेल तर जगामध्ये कशाचीच भीती नाही. आणि जगणं वागणं जर चांगलं नसेल तर पावलो पावली तुमच्या जीवनामध्ये भीती आहे, पावलो पावली चिंता आहे. विडाला विडाला हरिभक्तांच्या जीवनामध्ये भीती नाही, चिंता नाही. आम्हा हरीचा दासा काही भय नाही. काही भय नाही. त्रयलोकी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आमच्या जीवनामध्ये भय नाही, भीती नाही, चिंता नाही. का? सर्वस्वी जीवन परमात्मा पंढरीनाथा करता आपल्या इष्ट देवते करता समर्पित केलेलं आहे. सकल संतांचं जीवन चरित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. मायबाप, मला सचिन महाराजांनी थोडासा आग्रह केला म्हणून बोलतो बर का. होती मुलगी होती जिच्या दरबारामध्ये, जिच्या पदरामध्ये सगळ्याच सुख सोयी जिच्या हाताशी पायाशी लोळण घालत होत्या, परंतु तरी देखील भगवान कृष्ण परमात्म्याच्या प्रेमाकरता, भगवान कृष्ण परमात्म्याच्या भक्ती करता, उपासने करता, आराधने करता जिनं आपल्या राजवैभवाचा, राजघराण्याचा त्याग केला आणि कशाचाही विचार न करता आपल्या जीवनामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याच्या भक्तीचा सेवेचा अंगीकार केला व अंगीकार केला. तुमचा माझा प्रपंच अत्यंत सामान्य, अत्यंत छोटा आहे, अत्यंत लहान आहे. मायबाप, 18 वनस्पती फुले फळे ओळती,
बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती। या सकल संत महात्म्यांनी आपल्या स्वतःच्या देहाचा शरीराचा प्राणाचा देखील विचार नाही केला। ज्यांचं उदाहरण आपण सांगतोय ऐकतोय, श्री संत मीराबाई महाराजांनी आपलं सर्वस्वी संपूर्ण जीवन हे भगवान कृष्ण परमात्म्याच्या भक्तीकरता समर्पित केलं होतं। किती लीनता होती, किती समर्पण होतं, अत्यंत छान गोड अशा आवाजामध्ये कैलास महाराज आपल्याला म्हणून दाखवत। हे शब्द ऐकण्याकरता तुम्ही या ठिकाणी आलेले आहात। हे भजन असेल, ही श्रंत मीराबाई महाराजांची गवळण असेल, हे शब्द संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलेत। पहा, संपूर्ण महाराष्ट्राने ऐकले। मी सगळ्यात प्रथम किंवा सगळ्यात अगोदर कोणाच्या अकाउंटवर हे जर पाहिलं असेल तर आदरणीय आमचे वंदनीय शिवानंदजी महाराज पैठणकर चित्रकूट धाम, की ज्यांचं मराठी हॉटस्पॉट हे चॅनल आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या कीर्तनाच्या असतील, प्रवचनाच्या असतील, सीडी असतील किंवा क्लिपा असतील, त्या ठिकाणी व्हायरल होत असतात, की जी क्लिप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाली आतापर्यंत लोक पाहत आहेत। विठाला विठाला चित्रकूट धाम ऑफिशियल चॅनल वरती आपल्याला सगळे ही कीर्तन असतील, प्रवचन असतील, गवळणी असतील ऐकायला मिळतील आणि भरभरून असा सगळ्यांचा आशीर्वाद आहे। आणि शिवानंद महाराजांचा कृपा आशीर्वाद हा आमच्या महाराजांचं नाव कैलास महाराज, कैलास महाराज
खूप दिवसापूर्वी आदरणीय हरिभक्ती पराने मृदंगाचार्य सुखद महाराज जाधव त्यांचे परममित्र अत्यंत जीवाचे जीवलग आणि जुने मित्र विठाला विठाला त्यांच्या माध्यमातून त्यांना दोन तीन वेळेस रामगडावरती येण्याचा योग आला, सेवा करण्याचा योग आला आणि तेव्हापासून एक परमार्थिक प्रेमाचा संबंध आहे. परंतु शास्त्रीजींनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांना लॉन्च करण्याचं काम केलं. पहा विडाला विडाला मी काय एवढा समर्पक तंतोतंत बोलू शकत नाही त्याच्याकरता मी तुम्हाला आग्रह केला होता. विडाला विडाला सगळी गुरुबंधूची मांडी मांदी आडी आहे. मीच सेवा केली पाहिजे, मीच कीर्तन केलं पाहिजे असं काही नाही. फक्त आपल्यापैकी कुणीतरी एखाद्या गुरुबंधूंनी उभं राहावं आणि पूज्य मातोश्रींची सेवा करावी ही भावना आहे. विडाला विडाला जय हो जय हो. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे विसंबिना माता बाळा तैसा लळा पाळावा. तो परमात्मा एखाद्या आईप्रमाणे आपल्या भगवत भक्ताची काळजी वाहतो, त्याचा योगक्षेम वाहतो, अप्राप्ताची प्राप्ती देखील करून देतो आणि प्राप्ताचं देखील परिपालन करतो. जशी एखादी माय माऊली आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करते, रक्षण करते, त्या पद्धतीनं परमात्मा देखील आपल्या भगवत भक्ताचा सांभाळ करतो, रक्षण करतो. आपण प्रमाण नेहमी ऐकतो, मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया अघात निवाराया अनन्यास चिंतयंतो माम ए जना परियुपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहं. विडाला विडाला सरते शेवटी जगद्गुरु तुकोबार यांचे शब्द आहेत. जो या त्रिभुवनाचा चालक आहे, जो या त्रिभुवनाचा मालक आहे, त्या परमात्म्याने जर आपल्या रक्षणाची जबाबदारी घेतली असेल, सांभाळाची जबाबदारी घेतली असेल, तर मग मनुष्याला भीती आणि चिंता राहत नाही. अभंगाचं शेवटचं त्रिभुवनी जाती सता त्रिभुवनी जाती सता त्रिभुवनी जाती सता त्रिभुवनी जाती सता da
खती गर्भवास कधी दास विष्णूचे जगद्गुरु तुकोबराय बोलतात. जो या त्रिभुवनाचा चालक आहे मालक आहे, ज्या परमात्म्याच्या आज्ञेनं इच्छेनं या संपूर्ण विश्वाचं संचलन होत आहे, त्याच परमात्म्याने जर आपल्या रक्षणाची जबाबदारी घेतली असेल तर मग मनुष्याला भीती आणि चिंता कशाची राहते. एक हिंदी कहावत म्हणून आपण नेहमी ऐकतो, पहा, जाको राखे साईया मार सकैना होय, बाल न बाका कर सकै चाहे जग बैरी होय. यथामध्ये यथा अवकाश अभंगाचा शब्दशः भाव अर्थ माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला. आपणा सर्वांना माहिती आहे, आपल्या वरवंडी गावातील जो काही ढोले परिवार आहे, या ढोले परिवारातील कैलासवासी स्वर्गीय भीमाबाई जनार्दन ढोले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्व आप्त इष्ट नातेवाईक स्नेही संबंधी मंडळी, वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्यवर मंडळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज विशेषत्वानं आपल्या परिसरातील पंचायत समिती सदस्य आदरणीय शुभम भाऊ यांची देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थिती आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण सचिनाबा ढोले, सचिनाबांच्या आणि आमच्यावर नितांत प्रेम करणारे सोनूदादांच्या आग्रहास्तो प्रेमास्तो मला ही सेवा या ठिकाणी करण्याचा योग आला. झालेली सेवा परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करतो. उपस्थित सर्व आपण श्रोतेजन, मायबाप आणि आलेली सर्व गुरुबंधू मंडळी महाराज मंडळी सर्वांना मनपूर्वक दंडवत प्रणाम आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय आमच्या आजीबाई भीमाबाई जनार्दन ढोले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी ज्यांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी कीर्तन श्रवण केलं ते वारकरी भूषण सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व आमचे दादाजी महाराज बायसळ यांच्या मुखारविंदातून आपण सगळ्याजणी या ठिकाणी कीर्तन ऐकलं. खरं तर एक एक शब्द त्यांचा उंचीचा होता. तू कोणी घेतले मोती जैसी त्यांची अशी रसाळ वाणी, प्रासादिक वाणी अत्यंत सर्वांना त्या ठिकाणी मनमोहित करून टाकलं. त्यांच्या शब्दाची उंची ही इतकी पवित्र आहे आणि शब्दातली ताकद, खरं तर कीर्तन इतकं सुंदर झालं अगदी सगळेजण त्या ठिकाणी भारावून गेलेत. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय गोड त्यांच्या बोलण्यातली ताकद आणि सहज बोलणं काय असावं ते दादा महाराजांकडून शिकावं. बोलताना इतकं चेहऱ्यावरचं हास्य, नाहीतर काही काहींचा चेहराच असा असतो क्यू मिया रोती तो सुरतच व्हायची आहे, तर त्यांच्या चेहऱ्यावरचा हास्य आपलंसं करून घेण्याची ताकद त्यांच्या वाणीमध्ये आहे. एक तोलामोलाचं वाक्य सांगेल, संत किसे कहते हे, संत किसे कहते हे, जिसे देखकर भगवान की याद आए उसे संत कहते हे. असं त्यांच्या वाणीतलं आणि शब्दातली ताकद खऱ्या अर्थाने अतिशय गोड अशा प्रकारचं चिंतन या ठिकाणी झालेलं आहे. ती माणसं फार विशाल अंतकरणाची असतात, ती सगळं आपण त्यांच्या मुखारविंदातून ऐकलेलंच आहे. म्हणून शास्त्रीजी 2 मिनिटं बोलतील. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरी काक्षो मंगलायतनो हरी. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने, साधू संतांच्या परमकृपेने, वैकुंठवासी मातोश्री भीमाबाई जनार्दन ढोले या मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं या मातोश्रीचा आजचं हे प्रथम पुण्यस्मरण म्हणजे प्रथम वर्ष श्राद्ध. शास्त्रीय भाषेत बोलायचं म्हणजे या मातोश्रीचा आजचा हा आत्ममुक्ती दिन आहे. अर्थात झालं तर कैलास महाराज 2 मिनिटात 2 मिनिटं सांगितलेत मला त्यांनी, तिसरा 2.5 मिनिटं सुद्धा नाही घेत. हा ऐका, या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आमचे परमस्नेही परमादरणीय वेद विद्या संपन्न असलेलं जीवन ज्यांचं आहे आणि आमच्या सगळ्यांचं प्रेरणास्थान, अगदी सात्विकता जीवनामध्ये परिपूर्णत्वाने भरलेली आहे आणि श्रीगुरूचा सद्गुरूंचा आशीर्वाद निरंतर ज्यांच्या मस्तकावर आहे, एक ते ज्ञानाचे चालते बिंब ज्ञानोबरायाच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणलं असं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आणि ज्यांच्या दर्शनाचा लाभ तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आदरणीय सचिन महाराजांनी घडवला आहे. या
मातोश्रीच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी अत्यंत सुंदर देखणा दृष्ट लागेल असा हा उत्सव सोहळा आदरणीय महाराजांनी, सचिन महाराजांनी आपल्या आई आजीच्या प्रेमापोटी खऱ्या अर्थानं हा आयोजित केलेला आहे. आज आपण पाहतो लोकांना मायबापाच्या दशक्रियाविधीपर्यंत सुद्धा आज वेळ द्यायला माणसाकडं टाईम राहिलेला नाही, वेळ राहिलेला नाही. परंतु केवळ फॉर्म्युलिटी म्हणून हे आयुष्य जगायचं नसतं, तर त्या आयुष्यामध्ये कुठेतरी प्रेम आणि जिव्हाळा ओलावा असला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम सचिन महाराजांनी आपल्या अधिष्ठानाला आपल्या हृदयामध्ये निरंतर जिवंत ठेवण्यासाठी केलेला आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाचं प्रमुख आणि पहिलं अधिष्ठान सचिन महाराजांचं जर कोण असेल तर ते त्यांच्या आजीबाई आहेत. वास्तविक त्यांच्या परिवारामध्ये यापूर्वी मला नाही वाटत कुणी परमार्थिक होतं की नाही, आणि परंतु त्यांची इच्छा, त्यांच्या आजींची इच्छा होती. निष्ठावंत वारकरी होत्या, आळंदी पंढरीची पैठणची वारी करत होत्या, आणि त्याचंच त्याच पुण्याचं द्योतक म्हणून आज हा सुंदर उत्सव आणि सोहळा आपण पाहतो आहोत. खऱ्या अर्थानं या मातोश्रीचं पुण्य हे आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसतंय. आणि म्हणून एवढं सुंदर रत्न या आजींनी खऱ्या अर्थानं या वारकरी संप्रदायाला दिलं, ते म्हणजे आमचे सचिन महाराज ढोले. अत्यंत गोड सोज्वळ आणि लोभस व्यक्तिमत्व, सर्वांना हवं हवं असं वाटणारं. एवढा मोठा कार्यक्रम करायचा म्हणजे सध्याच्या काळामध्ये सोपं नाही. याच्यातला एक बी गुणवान बोलवायचा म्हणलं तरीही शक्य नाही. काल परवाच्या दिवशी मला 2-3 कलाकार पाठवायचे होते तेलंगणाला. सचिन आबाला फोन केला होता, त्या लोकांची ऑफर होती उंच आवाजाचे गायक पाठवा. शेवटी मला खालच्याच आवाजाचे गायक पाठवावं लागले, उंच भेटलेच नाही. इथं एवढे उंच आवाजाचे होते सगळेच, मंडपच उडून जातो काय असं वाटत होतं. एकाचड एक सगळे उंच आवाजाचे गायक. आणि कशामुळं उपलब्ध झाले, तर केवळ आणि केवळ प्रेमामुळं उपलब्ध झाले. आणि म्हणून आदरणीय सर्व दिग्गज मंडळी, या ठिकाणी महाराजांनी आता सगळ्यांचा नामोल्लेख केलेला आहे, पुनश्च एकदा सगळ्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. आपणही सर्वजण परिसरातील सर्व भाविक, महाराष्ट्रातील सचिन महाराजांवर प्रेम करणारे आपण सर्वजण मोठ्या प्रेमाने या ठिकाणी उपस्थित राहिलात. तुमचे सुद्धा सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं हात जोडून मी माझ्या परमेश्वराकडे, ज्ञानोबारायांकडे प्रार्थना करतो की ज्या मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम चालू आहे, संपन्न झालेलं हे कीर्तन, खऱ्या अर्थानं त्या मातोश्रीला माझ्या भगवान परमात्म्याने तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही, अर्थात मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी, या अवस्थेला म्हणजे भगवंताच्या स्वरूपाला परमात्म्यानं त्या मातोश्रीला विलीन करावं, एवढीच मी ज्ञानोबारायांच्या चरणी, नाथांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि वाणीला विराम देतो. रामकृष्ण. धन्यवाद शास्त्रीजी. या ठिकाणी मी फक्त नाव घेतो. विठ्ठल महाराज, आपण सगळ्यांचा सन्मान करा, शाली सगळ्यांना घाला. प्रथम दादा महाराजांचा या ठिकाणी 2 मिनिटात फक्त, 1-2 मिनिटं द्या फक्त. आहेत नाही, आहेत ना, 1-2 मिनिटं लागेल फक्त. मी नाव घेतो फक्त, सगळ्यांना शाली घाला. तुम्ही आहेत ना, आहे, त्या आलेल्याच आहेत मला.